आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणीत भाजपच्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद, आबालवृद्धांनी उत्साहात सहभागी होत केला प्रचार. निपाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवार सौ शशिकला जोल्ले वहिनी यांच्या प्रचारार्थ निपाणी शहरात भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत आबालवृद्धांनी उत्साहात सहभागी होत घरोघरी प्रचार केला. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है, और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला है. है यकीन के सन 14 में मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है. अगदी 5 वर्षाच्या लहान मुलांपासून ते 85 वर्षाच्या आजोबांपर्यंत शेकडो पुरुषांसह महिलांनीही या पदयात्रेमध्ये उत्साही सहभाग नोंदवला. घर ते घर प्रचारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत निप्पाणीतील गल्लोगली पदयात्रा काढली. सकाळी 8 वाजता निप्पाणीतील शिवाजी चौकापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा जोशी गल्ली, पावले गल्ली, दर्गा गल्ली, खराडे गल्ली, कसबवाडा गल्ली, भीमनगर, आडके प्लॉट आदी भागातून उत्साहात काढण्यात आली. या पदयात्रेत महिलांनी दिलेल्या बंदा रुपया चांदीचा, निपाणी तालुका वहिनींचा जोल्ले वहिनी आगे बढो हम तुम्हारे साथ हे यासारख्या अनेक घोषणांनी निपाणी परिसर दुमदुमला होता. यावेळी ठिकठिकाणी जोल्ले वहिनींच्या स्वागतासाठी महिला पाणी घालून आरती ओवाळून जोल्ले वहिनींचे स्वागत करत होत्या. अनेक मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी जोल्ले वहिनींच्या कार्याचा आढावा घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जोल्ले वहिनींना विक्रमी मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे यावेळी सांगितले. मानकर न्यूज साठी निपाणीहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. नमस्कार, या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र पळ साहेब उपस्थित आहेत. आजच्या एकूण प्रचार यंत्रणेबद्दल वहिनी घर टू घर या ठिकाणी प्रचार यंत्रणा करत आहेत, काय सांगाल आपण या ठिकाणी? मी डॉक्टर राजेंद्र पळ, मी दलित समाजाचा कार्यकर्ता असून आतापर्यंत जेडीएस मध्ये होतो, सरांचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. पण या चोरांच्या नजर लागण्यापेक्षा एक सच्चा शिपायाच्या नजर वाक्य आहे, वर्क इज वॉर्शिप, हे जे आहे हे खरोखर त्यांचं वाखाणण्यासारखं आहे. आणि जी कामाची पद्धत बघितली तर एक युद्धासारखं त्यांचं काम हे वाखाणण्यासारखं आहे. सुसंस्कृत चांगल्या मनाच्या, निर्मळ मनाच्या व धडाडीच्या कार्यकर्त्या असल्यामुळे मी एक पक्ष सोडून 3 वर्ष झाले मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि आज तर मी आतापर्यंत त्यांच्याशी खंबीरपणाने उभा राहणार आणि राहिलेलो आहे. आणि मी एक मराठा समाजाची एक सामान्य कार्यक्रम, समजा सामान्य कार्यक्रम आहे, तेव्हा या पुढे सुद्धा जोल्ले वहिनींच्या पाठीशी मी खंबीरपणे राहणार आणि आहो. पुढे उपस्थित आहेत मॅडम, काय सांगाल आपण या ठिकाणी जोल्ले वहिनींच्या कार्याबद्दल? आपण या ठिकाणी प्रचारामध्ये सहभाग झालात महिला मोर्चा. नमस्कार, मी महिला मोर्चा सदस्य आहे. मी अकोरोड हलसिंगनाथ मंदिरच्या 7 नंबर वार्ड मध्ये मी राहते. आज या ठिकाणी बोलायला पण अभिमान वाटतो,
कारण गेले कित्येक वर्षापासून आज चूल आणि मूल म्हणून राहणारी एक स्त्री आज पुन्हा एकदा एका स्त्रीमुळे घराबाहेर पडण्याची संधी स्त्रियांना आज मिळाली. बाहेर नख दाखवण्याची संधी, आज स्त्रीला बाहेर पडण्याची संधी, खरं तर आकाशात भरारी मारण्याची संधी आज एका स्त्रीमुळे मिळाली. आम्हाला फार अभिमान वाटतो. सूर्याचं तेज असतं अंधाराचा नाश करण्यासाठी, सूर्याचं तेज असतं अंधाराचा नाश करण्यासाठी, वाऱ्याची झळक असते उन्हाची झळ कमी करण्यासाठी, नदीचं वाहनं असतं तहान भागवण्यासाठी, नदीचं वाहनं असतं ताण भागवण्यासाठी, अन्नदात्यांचं कष्ट असतं भूक भागवण्यासाठी. आणि आज या लिपाणीचा, आज या जोडले बहिणींचा विकास होतोय, लिपाणीचा इतिहास घडविण्यासाठी, इतिहास घडविण्यासाठी सगळ्यांना अभिमानानं वाटतंय. तर आज गेल्या कित्येक वर्षापासून पुन्हा एकदा स्त्रीच्या जीवनामध्ये पुनवीचा चंद्र पुन्हा एकदा उगवलेला आहे. चार भिंतीच्या आड संसाराचा गाडा चालवत असलेली स्त्री आज समाजामध्ये आज ताट मानेने वावरते आणि ताट मानेने जगते. आणि हीच आम्हाला मोलाचं वरदान ईश्वरांच्या रूपामध्ये वहिनीने दिलेलं आहे. खरोखरच अभिमान वाटतो. गेल्या 5 वर्षापासून जवळचा कार्यकर्ता, गेल्या 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही वहिनींच्या जवळ गेलो, वहिनी अण्णांच्या, त्यावेळेपासून मी बघा लागलो आहे. माझ्या राजकीय 50 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये बरेच आमदारांच्याबरोबर मी काम केलं आहे, परंतु असं काम करणारे आम्हाला आतापर्यंत कोण आमदार भेटले नव्हते. या भागाचा खरोखर कायापालट जर व्हायचा असेल तर वहिनींना ही गेली 5 वर्षे फार कमी पडलेत. आणखीन 5-10 वर्षे दिलं पाहिजे तर जी 30 वर्षाची जी राड आहे ती संपणार आहे. वहिनींनी नुसताच गव्हर्नमेंटकडून पैसे आणलेले नाहीत, तर जिथं जिथं सरकारी पैसा कमी पडतोय तिथं आपल्या संस्थेमार्फत बऱ्याचशा आमच्या 7,000 या मतदारसंघातल्या 7,000 मुलांना गेल्या 10 वर्ष स्कॉलरशिप वहिनी देत आहेत. आणि या भागामध्ये आम्हाला कुठल्या कुठल्या खात्याकडून पैसे मिळतात हे माहीत नव्हतं. आता वहिनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा कळलं आम्हाला की कुठल्या कुठल्या खात्यात पैसे असतात आणि ते लोकांच्यासाठी असतात हे. त्यामुळं या फक्त 5 वर्ष हा अवधी फार कमी पडलेला आहे. या भागाचा सुजराम सुफलाम करायचा असेल, जसं कागदोपत्री हा 1 नंबर मतदारसंघ आहे निपाणी कर्नाटकाचा, तसाच तो सुजराम सुफलाम महाराष्ट्राने, कर्नाटकाने, भारतामध्ये 1 नंबर व्हायचा असेल तर वहिनींना यावेळेला पुन्हा 50,000 मताधिक्य देऊन निवडून आणून या भागाचा विकास करू. खरोखरच मी गेल्या 8-20 दिवस झालं मी निपाणीमध्ये नगरमध्ये सगळीकडे फिरायला होतो, कारण बैठका असतील किंवा गेल्या 4 दिवस झालं मी नगरमध्ये प्रत्येक वार्ड मध्ये प्रत्येक घरोघरी मी भेट देत आहे. आणि जेव्हा मी घरोघरी जातो त्यावेळेला त्या घरातल्या व्यक्तींचं जे काही प्रोत्साह उत्साह आणि मला बघून त्यांना काय आनंद होतोय की असं वाटतंय की मी जसं एका माहेरकडे घरी जातो आणि तिथं कसं आनंदानं बोलवतात, मला एकही असं घर वाटलं नाही की वहिनीच्या माझ्याबद्दल एक नेगेटिव्ह बोलणं किंवा तुम्ही आला काम झालं नाही असं म्हणणं. मला वाटतं 100% इतकं उत्साहानं घरोघरी मला प्रतिसाद मिळाला की वहिनी या, कुंकू लावतो, साखर घ्या, शरबत घ्या, पाणी घ्या, पायावर पाणी घाला, आरती करा. ते बघितलं की खरोखरच मला खूप आनंद वाटतोय की मी केलेलं जे प्रामाणिकपणे केलेलं 5 वर्षाचं काम विकास ते प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन पोहोचलेलं आहे. प्रत्येकांच्या मनामध्ये मी आहे, प्रत्येकांच्या मनामध्ये BJP आहे, प्रत्येकांच्या मनामध्ये कमळ आहे. नक्कीच मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते मताच्या रूपामध्ये त्यांनी मला पोचपावती करतात हे मला. आज या ठिकाणी निपाणीचे नगरसेवक राज पठाण साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या या प्रचार यंत्रणेमध्ये आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल आपण या ठिकाणी. राज पठाण साहेब, मागच्या सत्तावीस वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलो, काम करत असताना कामाची दिशा तिथं काय नव्हती, परंतु जेव्हा म्युनिसिपालिटीच्या माध्यमातून आमदार ज्वल्लेवाजींच्या सानिध्यात मी आलो आणि त्यांची काम करण्याची पद्धत मी बघितली, त्या पद्धतीमध्ये कुठल्याही जाती धर्म आणि कुठलेही भेदभाव न करता सर्व जाती धर्माशी निगडीत राहून सर्व जाती धर्माचं काम करण्याची त्यांची इच्छा मी ऐकून घेतली. व बघितल्यानंतर आमचं मन स्वतः परिवर्तन झालं की लुच्च्यांच्या बरोबर राहण्यापेक्षा सच्च्यांच्या राहूया. म्हणून मी त्याच वेळेला, आता इलेक्शन आले म्हणून नव्हतं, परंतु त्यांची काम करण्याची पद्धत मागील काही काळापासून बघितल्यानंतर मी मागील 3 वर्षापासून
त्यांच्यावर आहे. जे मी एक मुस्लिम समाजातला जन्माला आलेला जरी कार्यकर्ता असलो, मला काही लाज वाटणार नाही की भाजपमध्ये जर काम करत असलो तर मला अभिमान आहे की नरेंद्र मोदीजी व शशिकला जोलेवलीजी यांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय. मागच्या 27 वर्षांमध्ये जे काँग्रेस पक्षानं मुसलमान समाजात काय काही करू शकलं नाही, त्यामध्ये शाळेच्या 2 खोल्या बांधलं म्हणून सांगतात, त्यांना लाज वाटायला पाहिजे. लाखो करोडो रुपयेचे समुदाय भवन मुस्लिम समाजासाठी व सर्व जाती धर्मासाठी निप्पाणे मतदारसंघामध्ये दिल्या, त्याबद्दल मी असेल किंवा माझे सहकारी असतील किंवा समाजातले काही मंडळी असतील ते सगळे परिवर्तन करून ते सगळे आज आमदार ज्वल्ले वहिनींच्या साठी झटत आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्वल्ले वहिनी हे 50,000 च्या पुढे निवडून येणार याची ग्वाही आणि खात्री मी देतो.